येणारे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहीत पडावेत यासाठी आपण खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. नमस्कार मित्रांनो, आज मी एका अत्यंत गंभीर आणि अत्यंत वादग्रस्त अशा विषयावरती थोडासा प्रकाश टाकणार आहे. औरंगजेब आणि संभाजी महाराजांना संगमेश्वर हे अशा ठिकाणी पकडून तुळापूर या ठिकाणी निर्गुण हत्या केली आणि ती तो दिवस होता फाल्गुन अमावस्या, म्हणजे 11 मार्च 1689. आता आदल्या दिवशी संभाजी महाराजांचं बलिदान झालेलं आहे अमावस्याला, दुसऱ्या दिवशी लगेच चैत्र शुद्ध पाडवा येतो. चैत्र महिना पहिला महिना आहे 12 महिन्यातला, चैत्र वैशाख ज्येष्ठ असे जे आपले मराठी महिने आहेत त्यानुसार. आणि या संदर्भामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक पोस्ट फिरत आहेत आणि अनेक लोक आम्हाला फोन करून विचारतात की नक्की सर काय करावं, गुढीपाडवा साजरा करावा का नाही करावा. तर गुढीपाडवा साजरा करण्या संदर्भातले ज्या लोकांचं म्हणणं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्ष आहे. मग त्याच्यावर काही लोकांचं असं म्हणणं आहे की मग तो सगळ्या भारतात का नाही साजरा केला जात. काही लोकांचं असं म्हणणं आहे की या दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येवरून अयोध्येला आले लंकेवरून. मग काही लोकांचं म्हणणं आहे की मग अयोध्येमध्ये गुढी का नाही उभारली जात. मग प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं दसऱ्याला, तर 6 महिने मग ते कशाला तिथे लंकेमध्ये थांबले असतील, कारण इकडे तर भरत वाट बघत होता. कारण भरताने तर चित्त तयार केली होती की प्रभू रामचंद्र लवकर जर आले नाही तर मी माझ्या देहाचा त्याग करेल. आणि असं गुढीपाडव्याच्याबद्दलची काही एक्सप्लेनेशन्स, त्याच्याबद्दलचे काही आक्षेप, त्याच्याबद्दलची काही खंडनं, अशा प्रकारचे अनेक गोष्टी समोर येतात, अनेक पोस्ट पाहायला मिळतात. फाल्गुनमध्ये अमावस्या म्हणजे आदल्या दिवशी संभाजी महाराजांचं औरंगजेबाने निर्घृणपणे हत्या केली आहे आणि दुसऱ्या दिवशी नेमका गुढीपाडवा असते. मग आता गुढी उभारावी की नाही उभारावी, ती कशी उभारावी, तो सण साजरा करावा का नाही करावा, असे अनेक याच्यामध्ये वादाचे मुद्दे आहेत. मला असं वाटतं की जर आदल्या दिवशी संभाजी महाराजांचं बलिदान झाले आणि दुसऱ्या दिवशी जर गुढीपाडवा आहे आणि हे जर दोन्ही वादाचे विषय होणार असतील, तर मला वाटतं आपल्या देशाला विचार करण्याची गरज आहे, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आम्ही यातला दोघातला मध्य मार्ग काढायला पाहिजे. आम्ही गुढीपाडवा करायचा, पण तो गुढीपाडवा करताना गुढी न उभारता, गोडदोड जेवण न करता आम्ही घरावरती भगवा झेंडा लावला पाहिजे. कारण आदल्या दिवशी आपल्या राजाचं पण बलिदान झालेलं आहे, ठीक आहे, आपल्याला आपलं नवीन वर्ष पण आहे, ठीक आहे, पण त्याचवेळी आदल्या दिवशी आपल्या राजाचं बलिदान झालं हे सुद्धा विसरता येणार नाही. आणि हे लक्षात ठेवूया की जर शिवाजी महाराज संभाजी महाराज झाले नसते तर आम्ही नवीन वर्ष साजरं करायला शिल्लक राहिलो नसतो. आमची नावं काहीतरी वेगळी झाली असती आणि त्यामुळे आम्ही नवीन वर्ष साजरं करण्यासाठी शिल्लक राहिलो नसतो, हा एक भाग आहे. आणि जर आम्ही आता हिंदू म्हणून शिल्लक आहोत तर आम्ही आमची अस्मिता जपली पाहिजे, आम्ही आमच्या परंपरा पण जपल्या पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. मग यातला मध्य मार्ग काय असू शकतो, तर आम्ही या दिवशी घरावरती भगवा झेंडा लावला पाहिजे, घरामध्ये आम्ही साधं जेवण केलं पाहिजे, जमलं तर मौन पाळलं पाहिजे, या दिवशी आम्ही एखादं व्यसनमुक्त होऊ असा संकल्प आम्ही केला पाहिजे, आम्ही संभाजी महाराजांच्या चरित्राचं एखादं पुस्तकाचं वाचन करू असा संकल्प केला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे संभाजी महाराज बलिदानासाठी तयार राहिले, त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान केलं, अशाच प्रकारे आमच्या देशावर संकट आलं, आमच्या मातीवर संकट आलं, आमच्या मायभगिनीवर संकट आलं, तरुणांच्या भविष्यावर जर संकट आलं तर त्यासाठी आम्ही सुद्धा अशा प्रकारे बलिदानासाठी तयार आहोत का, अशा प्रकारची आम्ही तयारी केली पाहिजे. अशा प्रकारचं आम्ही संभाजी महाराज बलिदान दिन आणि गुढीपाडवा यातला मध्य मार्ग काढून आम्ही त्या प्रकारे वाटचाल करायला पाहिजे. म्हणजे अशा अनेक प्रश्न आहेत, दोन्ही बाजूनी विचारले जातात, पण शेवटी वादातून काही निष्पन्न होणार नाही. काही लोकांचं असं म्हणणं आहे की जर हा हिंदूंचा सण आहे तर मग अख्ख्या भारतामध्ये का नाही साजरा केला जात. आणि विचार करण्यासारख्या गोष्टी, ज्यावेळी पोरं काही प्रश्न विचारतात ना, ते खूप लॉजिकली प्रश्न विचारतात. त्यामुळे ह्यांचे प्रश्न आणि ह्यांचे उत्तर, आणि ह्यांचे प्रश्न आणि ह्यांची उत्तरं, ह्या दोघांचा ताळमेळ घालत मला असं वाटतं की संभाजी महाराजांचं बलिदान हा वादाचा विषय न होता, गुढीपाडवा हा वादाचा विषय न होता, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करून यातून आपण काही प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि राष्ट्राची उभारणी कशी करायला पाहिजे या दिशेने आपण नक्की विचार करूया. अशा प्रसंगी आपण जसं ख्रिश्चन लोक येशूची आठवण करतात, मुस्लिम लोक हसन आणि हुसेनची करबलाची लढाई आठवण करतात, हे लोक कधी त्यांच्याविषयी प्रसंग विसरू शकत नाहीत ख्रिश्चन आणि मुस्लिम, तसं मला वाटतं प्रत्येक हिंदू माणसाने सुद्धा संभाजी महाराजांचं बलिदान त्यांच्या कायम लक्षात राहिलं पाहिजे. आणि ते लक्षात ठेवून असताना आम्ही सुद्धा त्यांचा वारसा चालवण्यासाठी सिद्ध असलं पाहिजे. अशा प्रकारच्या तयारीनं आम्ही भगावरती घरावरती त्यागाचं प्रतीक भगवा झेंडा लावला पाहिजे आणि तो भगवा विश्वाच्या अंतापर्यंत डवलाने फडकत राहिला पाहिजे. याच्यासाठी त्याग, समर्पण, प्रवास, अभ्यास, चिकाटी, मेहनत, प्रामाणिकपणा, निर्व्यसनीपणा हे सगळे गुण आपल्याला जपायला पाहिजेत, तर हे स्वराज्य आपल्याला टिकवता येईल, ते वाढवता येईल आणि त्याचे आपण पायिक असल्याचं आपल्याला स्वतःला म्हणता येईल. म्हणून मला असं वाटतं की आपण सुद्धा
असा मध्यम मार्ग काढून याप्रमाणे वाटचाल केली पाहिजे. आपल्या आणखी काही सूचना असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपल्याला आवडलं तर जरूर शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.